वेलकम बॅक डिअर स्टुडंट आज आपण सायन्समधील चाप्टर फोर अभ्यासणार आहोत चाप्टर फोर करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम विच कॉन्स्टिट्युअंट आर प्रेझेंट इन द ॲटम ॲटममध्ये कोणते घटक असतात प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतात इलेक्ट्रॉनवर निगेटिव अँड न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचे चार्ज नसतात

इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ रेडिओ ऑर इन अ कार बॅटरी अ करंट इज प्रोड्युस बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स हां कशा पद्धतीने करंट तयार होतो तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज हे एकत्र त्यांच्या वहनामुळे इलेक्ट्रिक करंट तयार होत असतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटॅन्शियल

हायरकडून लोअर लेवलकडे म्हणजे त्याची दिशा जी आहे ती इलेक्ट्रिक कर फ्लो होण्याची तर ती करंट फ्लो होण्याची दिशा आपल्याला ठरवत असते इट्स कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल पोटेन्शियल डिफरन्स द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ टू पॉईंट्स इट्स कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स ही डायग्रॅम बघा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्रॅम ही इथे सेल त्या ठिकाणी बसवलेला हो आहे सेल आहे इकडंचं टोक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह टोक आहे तर ते पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतो आणि इकडे निगेटिव पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज फ्लो होतात याची दिशा दाखवली बघा तुम्हाला ॲरो दाखवली तिथे आणि करंट फ्लो झाला की इथे बल्ब लागतो याबाबत आपण पाचव्या पा� चॅप्टरमध्ये अधिक माहिती घेऊया द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन एसआय सिस्टीम इज होल्ट पोटॅन्शियल डिफरन्स युनिट काय आहे होल्ड इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स हां चार्ज पार्टिकल्स इलेक्ट्रिक करंट कसा तयार होतो पॉझिटिव्ह निगेटिव पार्टिकल जे असतात तर ते फ्लो होतात आणि त्यापासून इलेक्ट्रिक करंट तयार होतो इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोइंग थ्रू अ वायर इन वन सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट द येसाय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन कुलम पर सेकंद और ॲम्पियर इलेक्ट्रिक करंटचं एसाय युनिट काय आहे कुलम पर सेकंद किंवा एम्पियर इलेक्ट्रिक सेल्स वेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल्स आर अवेलेबल टुडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स माहिती आहेत देअर दीज आर यूज इन रेंज ऑफ मशीन्स फ्रॉम रिस्ट वॉच टू सबमरीन्स रिस्टॉच म्हणजे मनगटी घड्याळांपासून तर सबमरीन्स म्हणजे पाणबुड्यांपर्यंतचे अनेक वेगवेगळ्या प्रकार ठिकाणी सेल्स वापरल्या जातात मशीनमध्ये सेल्स वापरतात आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलर सेल्स सोलर सेल्स तुम्हाला माहिती आहेत ओके आपण आता सेल्सचे टाईप्स बघूया पहिलं टाईप आहे ड्राय सेल्स ड्राय सेलची डायग्रॅम बघा एखादा ड्राय सेल्स जो असतो बॅटरीमध्ये असतात बघा सेल्स आपण वापरतो नाही का तर ते एखादा ड्राय सेल तुम्ही निकामी झालेला ड्राय सेल घ्या त्याचं वरचं आवरण हळू हलकेच वरचं आवरण काढा तुम्हाला इथे वरती ना असा व्हायटिश भाग दिसेल व्हाईटिश मेटल लेअर तुम्हाला दिसेल ती जस्ताची असते झिंक जिंकची असते जी मेटल लेअर आणि तो जिंक जो आहे तो निगेटिव्ह टर्मिनल असतं ते म्हणजे निगेटिव्ह त्या ठिकाणी टर्मिनल टोक असतं त्याचं आणि यामध्ये तुम्हाला आणखीन तुम्ही हळूच त्यातलं दुसरं जे आवरण आहे ते काढा मग तुम्हाला आतमध्ये असा इलेक्ट्रोलाईट दिसेल त्या इलेक्ट्रोलाईटमध्ये काय भरलेलं असतं तर वेट पल्प वेट पल्प म्हणजे ओला लगदा वेट पल्प ऑफ जिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड अमोनियम क्लोराईड अँड जिंक क्लोराईडचा वेट पल्प त्यामध्ये भरलेला असतो देअर इज अ ग्राफाईड रॉड इथे मध्यभागी एक ग्राफाईड रॉड दिसतोय तुम्हाला ओके तर हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे दिस इज द पॉझि पॉझिटिव्ह टर्मिनल अ पेस्ट ऑफ मॅग्नीस डायऑक्साईड इथे बघा मॅग्निस डायऑक्साईडची पेस्ट त्यामध्ये बाहेरच्या बाजूला भरलेली रॉडच्या बाहेरच्या बाजूला भरलेली असते बिकॉज ऑफ केमिकल रिॲक्शन दीज आ, इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स घडून येते आणि इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो तयार होतो आणि मग इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द सर्किट हा जो ड्राय सेल आहे हा ड्राय सेल्स व्हेरी कन्व्हेनियंट टू यूज तो वापरायला खूप सोयीचा असतो का सोयीचा असतो तर इट इज हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड एनी डायरेक्शन तुम्ही तो जमिनीवर कसाही ठेवा तिरपा आडवा उभा कोणत्याही डायरेक्शनमध्ये ठेवला तर काय होत नाही कारण तो ड्राय सेल्स असतो अँड इट कॅन बी यूज इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट तुम्ही तो कुठेही नेऊ शकता एखादी वस्तू तुम्ही इकडून तिकडे नेऊ शकता त्या वस्तूमध्ये तुम्ही तो घालू शकता ड्राय सेल तर तो वापरल्यासाठी आपल्याला सोयीचा असतो दुसरा टाईप आपण बघूया लेड ॲसिड सेल ही त्याची डायग्रॅम आहे लेड ॲसिड सेलची या लेड ॲसिड सेलमध्ये दोन या ठिकाणी बघा रॉड वापरलेले आहेत हा पहिला जो रॉड आहे तो लेड डायऑक्साईडचा आहे रेड कलरचा बरोबर हा रेड कलरचा आहे तो लेड डायऑक्साईड त्याचं फॉर्म्युलाय फॉर्म्युलाय बघा पी बी ओ आणि हा दुसरा जो आहे ब्ल्यू कलरचा तो लेडचा आहे त्याचं पी बी म्हणजे लेड पी बी म्हणजे शिसे लेड तर लेड डायऑक्साईड कॅरीज पॉझिटिव्ह टर्मिनल अँड लेड कॅरीज लेड कॅरीज निगेटिव्ह टर्मिनल्स हे दोन्ही जे रॉड आहेत त्यांचं जे एक एक टोक आहे तर एक टोक त्याचं सल्फ्युरिक ॲसिड एच टू ओ फोर म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड तर डायल्यूट सल्फरिक ॲसिड या काचेच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे दोन टोक त्या रेड कलर आणि हा ब्ल्यू कलरचं ते दोन टोक आहेत तर ते बुडवलेले आहेत त्यामध्ये आणि या दोघांच्यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तर ते दोन होल्ड्स आहेत जवळजवळ त्या ठिकाणी टू होल्ड्स एवढं नियरली टू होल्ड्स त्या पोटेन्शियल डिफरन्स आहे बिकॉज ऑफ केमिकल रिॲक्शन्स बिटवीन द सबस्टन्सेस इन द सेल ह्याच्यामध्ये जे पदा केमिकल्स वापरलेले आहेत त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते आणि इलेक्ट्रिकल चार्जेस प्रोड्यूस इलेक्ट्रिकल चार्ज प्रोड्यूस होते दोन्ही रॉडवर इलेक्ट्रिकल चार्ज प्रोड्यूस होतात आणि इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द लीड इन द सर्किट लोड इन द सर्किट सर्किटमध्ये ते फ्लो होते इलेक्ट्रिक करंट तर दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल्स से हॅव कपॅसिटी टू डिलिवर लार्ज करंट मोठ्या प्रकारचे जे त्या ठिकाणी असतात तर त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्यासाठी वापरल्या जातात इट इज यूज uh इन कार्स ट्रक्स मोटरसायकल्स अँड अनइंटरप्टेड पॉवर्स कशामध्ये वापरले जातात ते तर इलेक्ट्रिक सेल्स कॅपॅसिटी ऑफ डिलिवर लार्ज करंट लार्ज करंट त्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे कार्स ट्रक्स मोटरसायकल्स अँड अनइंटरप्टेड पॉवरमॅन सप्लायज म्हणजे यू पी एस जे असतात ना आपले इन्व्हर्टर वगैरे की त्याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय चालू असतो तर त्यामध्ये हे सेल्स वापरलेले असतात हे रिचार्जेबल असतात आपण त्यांना पुन्हा पुन्हा रिचार्ज करू शकतो तिसरा प्रकार आहे निकेल कॅडमियम सेल दिस डेज वरायटी ऑफ गॅजेट्स गॅजेट्स म्हणजे साधनं आर अवेलेबल वीच आर रिक्वायर्ड टू बी कॅरीज टू डिफरंट प्लेसेस वेगवेगळ्या ठिकाणी ते आपण नेऊ नेत न्यावे लागतात सच गॅजेट्स यूज निकेल कॅडमियम सेल अशा साधनांमध्ये निकेल कॅडमियम सेल्स वापरतात द सेल्स डिलिवर वन पॉईंट टू होल्ड पोटेन्शियल डिफरन्स अँड आर रिचार्जेबल म्हणजे ते आपण रिचार्ज करू शकतो ओके पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया थँक्यू फ्रेंड्स ज्यांनी अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू